राहत्या घरामध्ये बघू शकता या ठिकाणी कपाट वगैरे आहे आणि एका ठिकेच्या पाठीमाग त्यांना एक साप दिसून आला होता तर आपल्याला तो साप ओळखलेला आहे बघा. तर हा इंडियन कशात आहे म्हणलं हो हो हां हां दहा म्हणा दहा. तर बघा मित्रांनो आपण आज विटेमध्ये श्रीरामनगर या ठिकाणी आलेलो आहे बघा. तर राहत्या घरामध्ये बघू शकता या ठिकाणी कपाट वगैरे आहे आणि एका ठिकेच्या पाठीमाग त्यांना एक साप दिसून आला होता तर आपल्याला तो साप ओळखलेला आहे बघा. तर हा इंडियन रॅट स्नेक म्हणजेच धामण जाती साप आहे. अत्यंत चपळ असणारा साप आहे. आता याची जर त्वचा आपण बघितली तर त्याची त्वचा षटकोनी आकाराची त्वचा आहे आणि नागजातीच्या सापाची त्वचा असते तर ती गहू चिटकवल्यासारखी त्वचा असते. बघू शकताय सरासरी बघा 6 ते 8 फुटापर्यंत वाढणारा हा बिनविषारी सर्प आहे आणि अत्यंत चपळ असतो बघा आणि आठवड्याला 6 ते 7 उंदीर खातो. यामुळे याचं नाव इंग्रजी इंडियन रॅट स्नेक असं आहे आणि खूप वेगानं पळतो म्हणून याला हिंदीमध्ये घोडा पचाड या नावानं ओळखलं जातं बघा. याचं शास्त्रीय नाव टायस मोकोसा असं आहे. तर बघा याच्यामध्ये 5 रंग येतात बघा काळा राखाडी चॉकलेटी पिवळा आणि हिरवट हिरवट मेहंदीसारखा असतो तो. तर हा आपल्याला जरा चॉकलेटमध्ये आलेगत दिसतो आहे तर आपण त्याला बाहेर घेऊन थोडीशी अजून माहिती देईन मी. तर त्याच्या तोंडावरती काळ्या काळ्या रेषा वगैरे असतात बघा डोळ्याची बावली गोल असते तर ते मी बाहेर काढल्यानंतर तुम्हाला दाखवेन. तर बघू शकता तो लगेचच आपल्या हातून सुटण्याचा पडण्याचा वगैरे प्रयत्न करतोय परंतु विषारी नसल्यामुळं कुठल्याही प्रकारची भीती बाळगायची गरज नाही. बघू शकता तो कशा प्रकारे आपल्या हातून सुटण्याचा प्रयत्न करतोय आणि शरीराची अडचण लावून तो पडण्याचा आपल्यापासून प्रयत्न करतोय. बघू शकता तो हा साप होता कुठल्याही प्रकारचा माणसाला धोका होत नसतो. फक्त कसं आहे की हा साप निसर्गात राहणारा जीव आहे त्याला माणसाचा स्पर्श वगैरे माहीत नसतो त्यामुळे थोडंसं कसं आहे की सुरुवातीला स्पर्श झाला तो चावण्याचा वगैरे प्रयत्न करू शकतो पण जर आपण योग्य पद्धतीने त्याला पकडलं तर तो आपल्याला चावणार नाही लक्षात घ्या. जरी समजा चुकून चावला तर कोणत्याही प्रकारचा धोका होत नसतो त्यामुळे घाबरायचं नाही. बघू शकताय जरा काळपट रंग आलेला आहे चॉकलेटी मागाशी मी म्हणलं परंतु की टॉर्च पडल्यामुळे तसं दिसून येतो बघा तर एकदम काळपट आहे. काळपट रंगामध्ये धामण साप हा कमी येतोय बघा बऱ्यापैकी कारण या रंगामध्ये बऱ्यापैकी साप आढळून येत नाही. तर बघा त्याच्या तोंडावरच्या काळ्या काळ्या रेषा तुम्हाला मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू शकतो बघा तर तो आपल्या हातातून पडण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला चावण्याचा प्रयत्न करत नाही. याचं कारण काय असतं ज्या वेळेला सापांना धोका वाटतो त्याच्या वेळेला साप चावू शकतात लक्षात घ्या. प्रशिक्षण असेल तर सापांना पकडू शकता तुम्ही अन्यथा माहिती नसेल सापाची तर अजिबात सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नसतो. तर बघा या सापापासून माणसाला खूप फायदे आहेत बघा लक्षात घ्या. उंदरांपासून माणसाला 27 प्रकारचे रोग होत असतात. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की सापांची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा उंदरांपासून माणसाला 27 प्रकारचे रोग होत असतात त्यांना खाऊन साप आपली मदत करत असतात. प्लेग सारखा महाभयंकर रोग उंदरांपासून माणसाला होत असतो लक्षात घ्या. आणि धान्याच्या नासाडीमध्ये 30% वाटा हा उंदरांचा असतो त्यामुळं काय होतं आहे की धान्याचं नासाडी झाल्यामुळं खाद्य वगैरे कमी पडतंय लक्षात घ्या. तर बघा हा साप त्या उंदरांना खाऊन आपली मदत करत असतो त्यामुळं या सापाचं अस्तित्व खूप महत्त्वाचं आहे. तर असा साप जर कुठं दिसला तर त्याला मारण्याचा वगैरे अजिबात प्रयत्न करू नका. बघू शकताय तो आता बऱ्यापैकी शांत झालेला आहे. तर बघा ताशी 7 किलोमीटर वेगानं तो पळू शकतो म्हणजे एवढं स्पीड आहे त्याचा. आपण उड्या मारत उड्या मारतच येणार आता बघू शकताय. तर बघा आपण त्याला पकडलेलं आहे खूप सुंदर साप आहे तो चावत वगैरे अजिबात नाही. तर कसं आहे की अत्यंत भित्रा आणि चपळ साप आहे त्यामुळे कसं आहे की नवीन जर सर्प मित्र असेल आणि त्याला पकडायला वगैरे गेला तर सापाला कसं पकडतात की एकदम असं लांब पकडतात असून झटके मारत असतात अंगावर म्हणून. तर सापाला भीती वाटली की साप जास्त चिडतो आणि डायरेक्ट तोंडावरती अटॅक करत असतो त्याला एकदम लाईटली असं कॅज्युअली म्हणजे की त्याला आपल्यापासून फेल झालं नाही पाहिजे लक्षात घ्या.
त्याला चुकीच्या पद्धतीने जर पकडलं आपण दाबलं जोरात त्याला इजा झाली तर तो चावू शकतो बघू शकता तर तो असा चावणार नाही लक्षात घ्या साप स्वतःहून कधी कोणाला चावत नसतात बघू शकताय कधी चावणार नाही असा स्वतःहून त्याला इजा झाली धोका वाटला तर चावणार तो तर बघा मित्रांनो थोड्यापूर्वी आपण इंडियन रॅशनेक म्हणजेच दहामन जातीचा पकडला होता तो त्याला आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय बघा मित्रांनो तर अगदी चपळपणे तो नैसर्गिक अधिवासामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो